श्रोते हो, आज हॅलो अमरावती या कार्यक्रमात आपण प्राचार्य डॉक्टर अविनाश मोहरील यांच्याशी नितीन भट यांनी केलेल्या बातचीतीचा भाग पहिला ऐकणार आहोत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कार्यक्रम प्रमुख सोनालिनी शर्मा. श्रोते हो नमस्कार. आज आपल्या हॅलो अमरावती या मालिकेमध्ये आपण जे पाहुणे आपल्या स्टुडिओमध्ये अमरावती आकाशवाणीला निमंत्रित केले आहेत ते आहेत अमरावतीच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश भास्कर मोहरील. डॉक्टर अविनाश मोहरील हे शिक्षणाच्या क्षेत्रातलं एक असं व्यक्तिमत्व आहे की शिक्षण या विषयावर त्यांचं विचारमंथन आहे, त्यांचं स्वतःचं एक निरीक्षण आहे आणि त्यातून ते स्वतःची मतं अनेक मंचांवरून ते मांडत असतात. तर याच विषयाच्या अनुषंगाने आज आपण त्यांना आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर मोहरील सर. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. आणि आज आपण जी बातचीत करणार आहोत आपला जो चिंतनाचा आणि मांडण्याचा विषय आहे शिक्षण, आजची शिक्षण पद्धती आणि एकंदरच शिक्षणाच्या संबंधी जे काही आपण विचार करतो ते. तर दोन भागामध्ये आपण आहोत पण आज मला असं वाटतं की आजच्या भागामध्ये आपण सुरुवातीला तुमच्याबद्दल जरा जाणून घेऊया आमच्या रसिक श्रोत्यांना की अविनाश मोहरील कोण आहे, त्यांचं कार्य काय आहे, आपण त्याच्याबद्दल माहिती करून घेऊया. तर अगदी सुरुवातीला मला सांगा म्हणजे अगदी कोणाच्याही आयुष्यातला प्रारंभाचा काळ, जन्मानंतरचं प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण आणि त्यानंतर नोकरी, हा जो प्रवास असतो थोडासा तो प्रवास तुमचा थोडासा आम्हाला सांगा सुरुवातीला. मी तिवसा नावाचं जे गाव आहे अमरावती नागपूर रोडवर त्या गावामध्ये लहानपणी माझं शिक्षण झालं. बरं. मी अगदी जन्मानंतर त्या गावामध्ये पोहोचलो. माझे वडील तिथे मुख्याध्यापक होते आणि देवरावदादा हायस्कूल नावाची जी तिथली शाळा होती त्या शाळेमध्ये मराठी माध्यमामध्ये माझं सगळं शिक्षण झालं. बरं. त्या गावामध्ये राहत असताना 10वीपर्यंतचं संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमामध्ये तिथे झालं आणि मुख्याध्यापकाचा मुलगा म्हणून त्या शाळेमध्ये वावरत असताना देखील एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण माझ्या वडिलांनी मला दिलं. त्यानंतर मग मी अमरावतीला आलो. अमरावतीला आल्यानंतर मी इथे 11वी 12वी विज्ञान शाखेमधून केलं. अमरावतीच्या अतिशय प्रसिद्ध अशा ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयातून मी विज्ञानाचं 11वी 12वीचं शिक्षण घेतलं. त्यानंतरही माझं विज्ञानाचं शिक्षण सुरू राहिलं आणि मी त्याच महाविद्यालयामधून BSC शिक्षण पूर्ण केलं. सुरुवातीचं तुमचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं? ते सगळं मराठी माध्यमातून झालेलं माझं. आणि त्यानंतर मग सायन्स करत असताना इंग्रजी माध्यम हे माझ्या मला शिकता आलं, अभ्यासता आलं. पण ते करत असताना मला कुठेतरी असं जाणवायला लागलं होतं की विज्ञान हा माझा मूळ कल्ट नाही आहे. माझा मूळ जो विषय आहे किंवा अभ्यासाचा जो विषय आहे ती कलाशाखा आहे. बरं. परंतु मी ज्यावेळेस हे शिक्षण घेत होतो त्यावेळेस कलाशाखेकडे फार चांगल्या नजरेनं बघितलं जात नव्हतं. कलाशाखेकडे जाणारे विद्यार्थी म्हणजे इंजिनिअरिंग, BSc हे सगळं आटोपल्यानंतर उरलेले जे आहेत. बरं. म्हणजे आता काहीच करता येण्यासारखं नाही म्हणजे मग कलाक्षेत्र. अगदी. कलाशाखेकडे जायचं आणि म्हणून मी ते सायन्स घेतलं होतं. बरं. पण कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जाणवतं की आपली जो मार्ग आहे तो चुकलेला आहे आणि ते मला BSc झाल्यानंतर लक्षात आलं. आणि त्यानंतर म्हणजे अजून गुरु शिष्य परंपरा आपल्याकडे आपण त्या पद्धतीनं पाळत नाही. परंतु माझ्या जीवनामध्ये मात्र एक गुरु मला भेटले ज्यांचं नाव प्राध्यापक शिवाजीराव जोशी. बरं. आणि त्यांनी मला हे जाणीव करून दिली मला त्यांनी की माझी मूळ जी आवड आहे ती कलाक्षेत्रातली आहे. आणि तातडीनं मी माझं सायन्सचं जे शिक्षण आहे ते सोडून कलाशाखेकडे वळलो. बरं. आणि तिथून सगळा बदल झाला. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जे आज तुम्ही मला एका महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून बघताय हे सगळं जे झालं ना हे त्या एका निर्णयावर आधारित होतं. म्हणजे मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम आणि परत एकदा मराठी माध्यम असं शिक्षण झालं असं म्हणताय? इंग्रजी माध्यमाकडेच गेलो मग. इंग्रजी माध्यमाकडे कारण त्यानंतर मला माझ्या गुरूंनी ऍडिशनल BA इंग्लिश लिटरेचरमध्ये करायला लावलं. बरं. त्यानंतर मी MA केलं इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीमध्ये विद्यापीठात MA केलं. पण मग हे करताना मराठी माध्यम आपण जसं आता पालकांचं एक साधारणपणे असा एक व्ह्यू झालेला आहे की मराठी माध्यम म्हणजे फार काही तुम्हाला उच्च शिक्षण तिकडे इंग्रजीत घेता येत नाही किंवा असं काही करता येत नाही, हे खरं आहे असं तुम्हाला वाटतं? असं मला वाटत नाही. कारण माझ्या बाबतीत ते उदाहरण जरी असलं तरी देखील आता या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मला हे जाणवलं आणि माझा स्वतःवर तो प्रयोग झालेला आहे की मराठी माध्यमामध्ये 10वीपर्यंत शिक्षण झालं आणि त्यानंतर मी MA इंग्लिश केलं. विद्यापीठातून सर्वप्रथम आलो. इंग्रजी विषयामध्ये PhD देखील केली पुढे. माझी अशी पक्की धारणा होती आणि जी माझ्या गुरूंनी देखील मला बोलून दाखवली होती की एक कुठली तरी भाषा जर आपल्याला चांगल्या प्रकारे आली, मातृभाषा जी मी
10वीपर्यंत शिकलो होतो, वेगवेगळ्या प्रकारे मातृभाषेचं प्रशिक्षण मिळालं होतं जे वाचनामधून आणि वेगवेगळ्या उपक्रमांमधून मिळालं होतं. एक भाषा जर चांगली आपल्याला आली आणि त्याच्यावर प्रभुत्व आलं तर दुसरी भाषा शिकायला फार वेळ लागत नाही. आणि हाच मुळात मातृभाषेचा जो आपल्याला ॲडव्हान्टेज असतो नेहमी, आपल्याला जो मातृभाषेमधून आपलं प्राथमिक शिक्षण झालं पाहिजे असं आपण म्हणतो, हे खरंच आहे की ते जर झालं तर आपल्याला दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये आपलं मत मांडता येतं, आपला विचार तयार होतो. आणि माझ्या बाबतीत तर ते मला फार चांगल्या प्रकारे अनुभवायला. म्हणजे आम्ही असं नेहमी म्हणतो की कानाचा डोळा केला की आयुष्याकडे कानाडोळा होत नाही. अगदी अगदी. शिक्षण पण अशाच पद्धतीने झालं पाहिजे, कुठल्याच गोष्टीकडे कानाडोळा न करता. अगदी अजिबात नाही. आणि मराठी माध्यमाचा मला भाषा तयार होण्यामध्ये जो फायदा झाला, त्यानंतर मी इंग्रजी साहित्य शिकत असताना अनेक वेळा मराठीतले संदर्भ यायचे, अनेक वेळा माझ्या गुरूंनी देखील ते संदर्भ बोलून दाखवले, ज्याचा पुढे प्राध्यापक म्हणून काम करत असताना मला अनुभव आला. अगदी सहज विषय मिळाला म्हणून सांगतो की पुढे मी एक रिसर्च पेपर लिहिला होता ज्याचं फार अनेक लोकांनी कौतुक केलं, की एक चार्ज ऑफ लाईट ब्रिगेड नावाची अल्फ्रेड लॉर्ड टेनिसनची एक कविता आणि कुसुमाग्रजांचं गाणं वेडात मराठी वीर दौडले साथ, या दोन्ही कविता परस्परांशी इतक्या छान संबंधित आहेत, याचा तुलनात्मक अभ्यास करून मी एक रिसर्च पेपर लिहिला. आणि मला त्या दिवशी जाणवलं की माझ्या इंग्रजी साहित्याचं जे काही मी मिळवलेलं आहे विद्यार्थी म्हणून शिक्षक म्हणून, याचा मूळ आधार मातृभाषेमधून घेतलेलं शिक्षण आणि त्या साहित्याचं वाचन मातृभाषेतले, हाच मुळात मला त्याचा आधार. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे मी कुठेतरी असा संदर्भ मला आठवतो की आपल्याकडलं पहाडी राग संगीतातला आणि इतर देशांमधला पहाडी राग कुठेतरी सिमिलर जाणारा असतो, म्हणजे हेच की कुठल्या तरी एका इंग्रजी कवीची कविता आणि कुसुमाग्रजांची मराठीतली कविता ही इतकी पॅरलच जाते, असंच तसंच ते अगदी सारख्या तसाच संदर्भ तो लावावा लागेल. अगदी. पण हे झालं तुम्ही जे सांगताय ते अभ्यासाचं, पण अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर अनेक बाबी ज्या तुम्ही केल्या ज्या तुम्हाला तुमच्या सामाजिक जीवनामध्ये किंवा तुमच्या नोकरीमध्ये त्या फार कामी आलेल्या आहेत, त्याच्याबद्दल जरा सांगा मला. अनेक गोष्टी मला शिक्षण घेत असतानाच मिळत राहिल्या. म्हणजे मी माझ्या वडिलांचा, माझे वडील आता माझ्यासोबत नाही आहेत, मला ते सोडून गेले दुर्दैवानं, पण ते मुख्याध्यापक असताना त्यांनी जे उपक्रम राबवले होते अगदी तिवशासारख्या एका छोट्याशा गावातल्या शाळांमध्ये, त्यांनी जे उपक्रम राबवले होते ना त्याचा इतका फायदा झाला की शिक्षण घेत असताना फक्त अभ्यास करायचा नाही तर दर गुरुवारी आमच्या शाळेमध्ये माझे वडील वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करायचे. बचाव स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, गीत गायन स्पर्धा असतील, आणि त्यामध्ये मला भाग घेणं क्रमप्राप्त होतं, कारण मला भाग घ्यायलाच लागायचा त्याच्यामध्ये. त्यामधून खरं तर तुम्हाला सांगतो की वयाच्या अगदी 8व्या 9व्या वर्षी जी आवड निर्माण झाली की ती आवड निर्माण होऊन मग या पद्धतीनं अभ्यासासोबत आपलं व्यक्तिमत्व विकास, पण व्यक्तिमत्व विकास करत असताना मला पुन्हा तो संदर्भ आता शिक्षणाच्या बाबतीत बोलावा असं वाटतो की त्याची ओढताण नव्हती. की आता जसं एक महिन्याचं शिबिर कुठेतरी लावायचं आणि मग व्यक्तिमत्व विकास झालाच पाहिजे त्या एक महिन्याच्या शिबिरामध्ये, असा जो एक पालकांचा आणि शिक्षकांचा देखील एक भूमिका असते, तशी ती नव्हती. सहज प्रक्रिया होती ती, आणि त्या सहज प्रक्रियेमध्ये हे सगळं आम्ही शाळेमध्ये शिकत गेलो. त्यानंतर मग महाविद्यालयात असताना काही चळवळींमध्ये भाग घेतला. मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता होतो, तिथे वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. सामाजिक जाणीवा तयार करण्याची जी प्रक्रिया होती ना, ती त्या शाळांमधून आणि महाविद्यालयांमधून या असल्या ज्या उपक्रमांच्या माध्यमातून मिळाली ती खूप छान होती. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर एक छोटासा मंगल कलश माझे वडील ठेवायचे, आणि आम्हाला जर शाळेमध्ये यायला उशीर झाला तर 10 पैसे आम्ही त्या मंगल कलशामध्ये टाकायचो. अच्छा, म्हणजे तो एक प्रकारचा उशीर होण्याचा दंड होता, तो त्या मंगल कलशामध्ये टाकला जायचा. त्यानंतर 3 विद्यार्थ्यांची एक कमिटी होती, त्यांच्यासमोर तो मंगल कलश उघडला जायचा महिन्याच्या अखेरीस, आणि जे काही पैसे गोळा व्हायचे त्याच्यामधून आम्ही गरीब विद्यार्थ्यांना युनिफॉर्म द्यायचो आणि तो मग आमच्या हस्ते वाटला जायचा. कुठेतरी आपल्याला जे आहे आपल्याजवळ आहे ते दुसऱ्या कोणाजवळ नाही आणि त्याला आपण देतो आहे, ही भावना इतक्या सहजतेनं निर्माण झाली. आणि हे असं पुढे जात गेलं आणि त्यामधून जे व्यक्तिमत्वाला मिळत गेल्या गोष्टी त्या सहजतेनं झाल्या, आणि हे सगळं या लोकांमुळे झालेलं आहे. यामध्ये एक भाग असतो व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही व्यक्तिमत्व म्हणून जगत जाताना, कारण व्यक्ती संपून जातो असं म्हणतात कालांतराने, पण व्यक्तिमत्व टिकून राहतं, तर हा तो भाग आहे जो तुम्ही सांगताय तो. पण कुठलाही प्रवास म्हणा, त्याच्यामध्ये आपले खूप शिलेदार, आपले खूप वाटेकरी असतात, तर तुमच्या आयुष्यामध्ये असे कोणकोण तुमच्या या प्रवासातले वाटेकरी कोणकोण आहेत ज्यांना तुम्हाला क्रेडिट द्यावं असं वाटेल की
खूप आहेत. म्हणजे इतका चांगला प्रश्न आहे हा. खरं तर म्हणजे मला माझ्या जीवनाचं एकदा पुनरावलोकन करत असताना खरं तर माझं जीवन माझ्यामुळे आहे की त्या लोकांमुळे आहे असाही प्रश्न पडतो. म्हणजे इतके लोक मदत करत गेले. जसं मी माझ्या वडिलांचं उदाहरण दिलं, आमच्या शाळेमध्ये जे शिक्षक होते सगळे ते देखील आम्हाला हे सगळं सांगायचे, पण माझी आई देखील मला घरी वेगवेगळ्या प्रकारे संस्कारित करायची. म्हणजे वाचनाची आवड माझ्या आईनी मला लावली आणि परीक्षा संपायच्या आधी माझ्यासाठी पुस्तकं आणलेली असायची आणि ते कपाटावर ठेवलेले असायचे वाचनाचे. उन्हाळ्याच्या सुट्टीत वाचायचे ते पुस्तकं, बघून बघून अभ्यास करायचा. अशा पद्धतीने आईनी घडवलं. गाण्याची एक आवड आईने निर्माण केली. म्हणजे तिला अतिशय सुंदर गळा होता, अतिशय सुंदर गाते ती. आणि तसाच देवानी थोडाफार मला दिला. प्रशिक्षण घेता आलं नाही, परंतु कळत नव्हतं तरी देखील मला अजूनही आठवतं की मी वयाच्या 6व्या 7व्या वर्षी अमरावती कलोपासक सभेचे जे अमरावतीला कार्यक्रम व्हायचे, माझी आई ट्युशनवरून घेऊन यायची आणि सकाळी 4-4 वाजेपर्यंत चालणाऱ्या मैफिली काहीही कळत नव्हतं तरी देखील ऐकायचो. पण ते कानावर संस्कार होते, कानावर व्हायला लागले संस्कार. असे आईनी वडिलांनी संस्कार केले. त्यानंतर मग सामाजिक जीवनामध्ये किंवा महाविद्यालयामध्ये आल्यानंतर, जसं मी आपणाला सांगितलं की ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयात जेव्हा मी शिकत होतो त्या ठिकाणी देखील अनेक प्राध्यापक, अगदी प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर ब्रजलाल बियाणी महाविद्यालयामध्ये तिथले प्राचार्य डॉक्टर लोहिया होते, त्याआधी प्राचार्य डॉक्टर श्रीमाळी होते, त्यानंतर अमरावती क्षेत्रातल्या सामाजिक क्षेत्रातलं नाव म्हणजे प्राध्यापक मोहन काटे सर होते, प्राध्यापक लोहिया, हे सर्व लोक प्राध्यापक मराठे सर होते. या सगळ्या लोकांनी मग वादविवाद स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मग अगदी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायचं. अशा पद्धतीने आमचा विकास त्यांनी घडवून आणला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये असताना देखील त्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या जाळ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं करत असताना अनेक लोकांनी हे शिकवलं की कुठल्या एखाद्या तहसीलदाराला, कलेक्टरला जाऊन भेटायचं तर कशा प्रकारे भेटायचं, भेटी कशा घ्यायच्या, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या. आणि त्यानंतर मग मी ज्यांचा उल्लेख केला ना, ते प्राध्यापक शिवाजीराव जोशी, त्यांनी तर अक्षरशः ब्रॉन्झ डी केल्यासारखं केलं. त्यांनी माझ्या जीवनात आमूलाग्र बदल केला आणि त्यामुळे मग हे सगळं पुढे जे काही दिसते आहे ही सगळी त्यांची देण आहे. आणि पुढेही आता नोकरी सुरू झाल्यानंतर जेव्हा मी काम करतो तेव्हा मला वेगवेगळ्या प्रकारची मदत होत राहते. म्हणजे ज्याचा उल्लेख मला मोठ्या अभिमानानं करावा असं वाटतो की एक तर ज्या महाविद्यालयामध्ये मी आहे तिथे असणारा माझा सगळा सहकारी वर्ग हा मला मदत करतो. माझी संस्था अतिशय महत्वाची माझ्या व्यक्तिमत्वामध्ये आणि मला मदत करणारी ठरते. कारण अमरावतीतल्या दादासाहेब खापर्डेंनी स्थापन केलेली संस्था आहे नूतन विदर्भ शिक्षण मंडळ. या संस्थेचे सगळे कार्यकारिणीचे लोक मला मदत करतात आणि त्यामुळे आज जे डॉक्टर अविनाश मोहरील हे जे आपणाला दिसतंय याच्या मागे अनेक लोकांच्या या असल्या सहकार्यामुळेच हे होऊ शकतं. सर आपण या विषयावर बोलतोच आहोत, पण आमच्या कार्यक्रमाचं एक स्वरूप असं आहे की आपल्या पाहुण्याच्या आवडीची गाणी आम्ही या कार्यक्रमातून ऐकवतो. पहिलं गाणं कुठलं ऐकायला आवडेल आपल्याला? पहिलं गाणं मला असं वाटतं की एक माझ्या मनामध्ये खूप दिवसाचं ते गाणं आहे आणि मी कायम ऐकत असतो, लता मंगेशकरांनी आणि किशोर कुमारांनी गायलेलं घर या सिनेमातलं तेरे बिना जिया जाए ना. क्या बात है, ऐकूया तेरे बिना जिया जाए ना. तेरे बिना जिया जाए ना, 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 बिन तेरे तेरे बिन तेरे
अविनाशजी, फार छान तुम्ही मांडलं. आपलं जे यश असतं ते यशाचे मानकरी कोणकोण असतात, त्याचे शिलेदार कोणकोण असतात. आम्ही असं म्हणतो ना की माणसाचं आयुष्य हे दुसऱ्याकरता आहे, की तो स्वतःला मिठी मारू शकत नाही किंवा स्वतःच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू सुद्धा शकत नाही. अगदी अगदी खरं. त्यामुळे दुसऱ्यावरच आधारित आहोत आपण, आणि आपलं जे काही चांगलं आहे ते त्यांचं आहे. पण मला एक याच्यामध्ये आणखी तुम्हाला एक असं विचारायचं आहे की लेखन असो, वक्तृत्व असो, संगीत, छायाचित्रण, प्रवास, वाचन, अशा अनेक आवडी आपण जोपासलेल्या आहेत, तर या निर्माण होण्याचं नेमकं कारणीभूत ठरलेले घटक कोणते तुमचे, की इतकं काहीतरी आयुष्यामध्ये करावं असं तुम्हाला वाटतं? एकतर अगदी सुरुवातीपासून मी जसं म्हटलं तसं माझ्या वडिलांनी जी शाळेमध्ये सवय लावली होती ती तर लागतच होती, पण याच्यासोबत वेगवेगळ्या वेळी या सर्व जीवनाकडे बघण्याच्या ज्या आनंद दृष्टी आहेत ह्या मुळातच आई वडिलांनी आणि गुरुजनांनी निर्माण केल्यामुळे एक एक गोष्ट त्याच्यामध्ये वाढ होत गेली. जसं लेखनाचं जर म्हणलं तर मी सुरुवातीला थोडे थोडे लेख लिहायचो, पण त्यानंतर मग दैनिक हिंदुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे माझा मित्र आहे, त्यांनी मला असं सांगितलं की वर्तमानपत्रासाठी कायमस्वरूपी एखादा स्तंभ लिहिता येईल का. मग मी थोडं आहे थोडं की जरूरत आहे नावाने लिखाण सुरू केलं. मग ते लिखाण सुरू केल्यानंतर मग प्रतिक्रिया छान यायला लागल्या, चांगल्या प्रकारे लिखाण सुरू झालं. पहिले ते 500 शब्दात लिहायचो, आता ते 1000 शब्दामध्ये जायला लागलं, आणि गेले 6 वर्ष ते सातत्याने मग सुरू आहे. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये जे जे क्षेत्र माझ्या बायोडाटामध्ये आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये कोणी ना कोणी असं सहाय्यभूत होत गेलं. जसं माझ्या हातात कॅमेरा आला तो कॅमेरा माझ्या हातामध्ये येऊन त्याचे फोटोग्राफी मी जी करतो, छायाचित्रण करतो, तर अमरावतीतलं तुमचे ते मित्र आहेत विकास केमदेव छायाचित्रण करणार एक मोठं नाव अमरावती, त्यांनी ते शिकवलं की फ्रेम मधून कसं बघायचं, एखादा फोटो चांगला कसा निघू शकतो. मग त्याला लेखनाची जोड मला देण्याचं माझ्या गुरुजनांनी शिकवलंच होतं की संदर्भ जोडत जायचे, मग फोटो काढायचा, फोटोच्या खाली एखादी कॅप्शन लिहायची, आणि मग तरुण भारतामध्ये मी एक फोटो थॉट नावाचं एक सदर चालवलं. असं लेखनाचं होत गेलं. वक्तृत्वामध्ये देखील माझ्या वडिलांनी मला फार चांगला सपोर्ट केला होता, आणि माझे वडील अतिशय चांगले बोलायचे. बरं. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची व्याख्यानं व्हायची, विशेषतः मुलांसाठी आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्यांची व्याख्यानं अनेक ठिकाणी झाली, आणि त्यामुळे मला तो वसा त्यांच्याकडून मिळाला की मोहरील सरांचा मुलगा, त्यांनी बोललं पाहिजे अशा पद्धतीची एक अपेक्षा व्यक्त केली गेली. माझ्या बाबतीत थोडंसं असं झालं, म्हणजे नितीन मला अगदी व्यक्तिगत आणि खासगी गोष्ट ही सांगण्याची इच्छा होते की संधी मला अनेक लोकांनी दिल्या आणि त्या संधी माझ्याकडे येत गेल्या. मी फक्त एक माझं काय जे असेल ते की मी संधी सोडली नाही, त्या संधीला जास्तीत जास्त माझ्या मेहनतीची जोड देऊन ते चांगल्यात चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न मी करत राहिलो, आणि त्यामुळे हे सगळं वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. एक फक्त संगीत मला शिकता आलं नाही, म्हणजे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेता आलं नाही, परंतु त्याची देखील आवड अतिशय जास्त आहे. पण मला असं वाटतं सर की आता संगीताचा विषय निघालाच आहे, एखादं गाणं छानपैकी तुम्ही, तुम्हाला छान आवाजाची देणगी आहे, तुम्ही म्हणता की आईकडून तुम्हाला ते संस्कार मिळाले, एखादं छानसं गाणं आम्हाला मुखडा एखाद्या गाण्याचं गुणगुणून दाखवा ना. एक मला भजन आठवतं या प्रसंगी, पतित पर दया करो शिवजी शिवजी शिवजी, पतित पर दया करो शिवजी, इस जग मो कोई और न तुम बिन, इस जग मो कोई और न तुम बिन, रखवाला प्रभु जी पतित पर दया करो शिवजी. क्या बात, खूप छान आवाज आहे. म्हणजे आपण जे गायकी करता चांगला आवाज म्हणतो की नाही, फिरत असणं आवाज आईची देणं, क्या बात आहे क्या बात आहे. तर आता पुन्हा गाण्याचा विषय निघालाच आहे, तर तुमचं आणखी एक आवडीचं गाणं आपण ऐकूया. एक गाणं अजून मला ऐकू असं वाटतं की अमरावतीच्या काव्यक्षेत्रामध्ये तुम्ही देखील कवी आहात आणि तुम्हाला माहिती आहे, सुरेश भट यांचं लिहिलेलं गीत गझलचे खलीफा असं आम्ही ज्यांना म्हणतो, अगदी अगदी अगदी, तर त्यांनी लिहिलेलं एक गीत जे अतिशय सुंदर आहे, म्हणजे सख्या तुझ्या अंगणी स्वरांचा अबोल हा पारी जात आहे, सुन्या 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 मैफिलीत माझ्या. ऐकूया. तुझ्या घरी सूर ओळखी ते उभा
अविनाश सर, एक प्रश्न मला जो खूप वेळचा माझ्या डोक्यामध्ये येतोय, म्हणजे तुम्ही शिक्षणाबद्दल बोललात, तुमच्या या क्षेत्रातल्या कार्याबद्दल, आवडीनिवडीबद्दल बोललात, पण प्रत्येकाला त्याचं स्वतःचा एक पोटा पाण्याचा असा उद्योग असतो. तुम्ही शिक्षकी पेशामध्ये आलात, ठरवून आलात का अपघातानं आलात, कसे आलात? नाही, मी अगदी ठरवून शिक्षक पेशामध्ये आलो, कारण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं होतं, त्यानंतर मी सेट परीक्षा पास केली आणि मुळातच माझ्या वडील जे शिक्षक होते, शिक्षणामुळे काय काय बदल करता येऊ शकतात विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आणि एक अत्यंतिक समाधान त्यामधून मिळतं हे मी रोज माझे वडील जेव्हा संध्याकाळी परत यायचे ना तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायचो. सकाळी 7 वाजता माझे वडील शाळेमध्ये जायचे आणि संध्याकाळी 7 वाजता मैदानावर मुलांसोबत खेळून, मुख्याध्यापक असून स्वतः मैदानावर खेळून ते परत यायचे. पण आल्यानंतर मी नेहमी पाहायचो की त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नसायचा, एक अतीव समाधान त्यांच्या चेहऱ्यावर असायचं. आणि कदाचित त्याच वेळेस माझ्या मनामध्ये, म्हणजे मला तो अगदी मोजका प्रसंग सांगता येणार नाही, तो क्षण सांगता येणार नाही, पण त्या काळामध्येच माझ्या मनामध्ये हे पक्क झालं होतं की शिक्षण क्षेत्रात काम करायचं आणि रोज संध्याकाळी आपलं शिक्षण देण्याचं आणि त्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना काहीतरी रोज देण्याचं काम आटपून आपल्याला देखील अत्यंत समाधानाने घरी यायचं आहे. आणि सुदैवानं गेले 23 वर्ष मला ते समाधान प्राप्त होते आहे. हा देखील माझ्या वडिलांचाच आशीर्वाद आहे मला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की देहाकडून देवाकडे जातो आपण तेव्हा मध्ये एक देश लागतो आणि त्या देशाकरता आपण काहीतरी देणं लागतो. तर त्या देण्याची ही भावना आहे की शिक्षण क्षेत्रात आपण काहीतरी योगदान द्यायचं. अगदी. सर, आपण खूप छान माहिती देत आहात, पण आजच्या भागात आपण इथं थांबूया, आजची वेळ आटोपलेली आहे. पण उद्या परत शिक्षण क्षेत्रातली जी काही तुमची निरीक्षणं आहेत, जे काही तुम्ही वेगवेगळ्या मंचावरून शिक्षण या क्षेत्राबद्दल बोलता मांडता, तर उद्या आपण त्या विषयावर बोलणार आहोत. आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया, परत उद्या भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, नमस्कार. हॅलो अमरावती या मालिकेमध्ये काल आपण बातचीत करत होतो अमरावतीच्या महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अविनाश भास्कर मोहरील यांच्याशी. अविनाश सर, नमस्कार, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आमच्या हॅलो अमरावतीच्या या दुसऱ्या भागामध्ये. नमस्कार, धन्यवाद. काल आपण जे बोलत होतो, साधारणपणे तुमच्या सगळ्या आवडीनिवडी, तुमचं कार्य, तुमचं शिक्षण याबद्दल बोलत होतो आणि मी तुम्हाला काल शेवट असं विचारलं होतं की शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही ठरवून आलात का अपघातानं आलात, पण ते फार छान वाटलं मला की तुम्ही ठरवून या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही आलेला आहात. मला आता याच अनुषंगाने दुसरा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे. 23 वर्ष तुमच्या शिक्षकी पेशामध्ये तुम्ही आहात, त्याला 23 वर्ष पूर्ण झाले. तर वरिष्ठ महाविद्यालयीन सेवा काळाच्या शिक्षणात सध्याच्या काळापर्यंत, या मधल्या काळामध्ये जे काही तुम्ही कार्यरत असताना, या 23 वर्षात झालेले बदल तुम्ही कसं बघता त्या बदलाकडे? खूप बदल मला जाणवतो. म्हणजे 1996 पासून आमगाव नावाचं गाव आहे, तिथून माझा शिक्षकी पेशा या वरिष्ठ महाविद्यालयाचं सुरू झालं. त्यानंतर मी अमरावतीला आलो आणि गेल्या 23 वर्षामध्ये शिक्षणामध्ये जे आमूलाग्र बदल झाले आणि ते आता जितक्या तीव्रतेने जाणवायला लागले आहेत, एक म्हणजे परंपरागत शिक्षण पद्धती जी आहे ती आता हळूहळू आपल्याला संपूर्णपणे बदलण्याची वेळ आली. ज्या पद्धतीनं सामाजिक स्थिती आणि देशाची आर्थिक स्थिती बदलायला लागलेली आहे, यामध्ये आता शिक्षण हे जुन्या काळामध्ये जसं वर्गामध्ये जाऊन एखाद्या प्राध्यापकानं विद्यार्थ्यांना सांगायचं आणि विद्यार्थ्यांनी निमूटपणे ऐकून घ्यायचं हा जो भाग होता, आणि वर्षाच्या शेवटी परीक्षा द्यायची, म्हणजे ज्या प्राध्यापकाचा वर्ग अतिशय शांत चिडीच्छूक तो प्राध्यापक चांगला शिकवणार, ही जी भूमिका होती ती आता संपूर्णपणे बदललेली आहे. बरोबर. आणि ती बदलण्याची आवश्यकता आहे, आता ती बदलत आहे हे बघून आनंद होतो. ह्याचं कारण असं आहे की सुरुवातीच्या काळामध्ये माहितीचा स्रोत देखील शिक्षकच होता. हो, हो. आता तंत्रज्ञान तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आल्यामुळे माहितीचे स्रोत आता शिक्षक उरले आणि अगदी खिशामध्ये तंत्रज्ञान आलं. अगदी. आणि छोट्या छोट्या पद्धतीची माहिती तुम्ही 2 शब्द टाईप केल्याबरोबर मिळू शकतात, त्यामुळे आता शिक्षकाची भूमिका ही माहिती देण्याची नाही तर त्या माहिती स्रोतांचा स्वतःच्या विकसनासाठी उपयोग कसा करता येईल असा फॅसिलिटेटर म्हणून ही भूमिका आता शिक्षकाची आवश्यक आहे. आणि म्हणून शिक्षण पद्धतीकडे देखील त्या भूमिकेतून आपल्याला आता बघायला लागेल. तंत्रज्ञान इतकं झपाट्याने आलं की तंत्रज्ञानाचा वापर शिक्षण प्रणालीमध्ये, म्हणजे खडू फळा हे सगळं दूर होऊन आता तर आपणाला सांगतो मी मूक नावाचा एक कन्सेप्ट नवीन आलेला आहे, मॅसिव्ह ऑनलाईन ओपन कोर्सेस, की ज्या माध्यमातून IIT परिक्षेत्रामध्ये जवळपास 1.5 लाख प्रशिक्षक नवीन तयार करण्यात आले आणि त्यांचे वेगवेगळ्या विषयावरचे वेगवेगळे लेक्चर्स हे ऑनलाईन अवेलेबल आहे. हे डिजिटल क्लासरूमच्या पुढचं तंत्र आहे. म्हणजे डिजिटल क्लासरूम ही एका महाविद्यालयापुरती मर्यादित होती, आता मात्र समजा मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे, रॉबर्ट फ्रॉस्टची एखादी कविता जर मी इंग्रजीमध्ये शिकवत असेल तर ती फक्त महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित राहण्याची आवश्यकता नाही.
मी ती व्हिडिओ रेकॉर्ड करून माझं एक लिंक तयार करून मी ती उपलब्ध करून देऊ शकतो आणि जगातल्या कुठल्याही विद्यार्थ्याला ती ऐकता येऊ शकते, समजून घेता येईल. ग्लोबल झालं एज्युकेशन, ग्लोबल झालेलं आहे. आणि या ग्लोबल होण्यामध्ये फायदा असा आहे की त्यामधून वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत विद्यार्थ्यांना. त्यामुळे हा जो बदल आहे ना, हा इतका मोठा बदल मला यामध्ये जाणवतो. पण मी असं विचार करतो की सामाजिक वातावरणात जो झपाट्यानं बदल होत चाललेला आहे तो त्या बदलाचा वेग आणि शिक्षणाच्या बदलाचा वेग याच्यामध्ये तफावत जाणवते तुम्हाला काय? जाणवते, याच्यामध्ये तफावत जाणवते. आणि म्हणूनच मी जे आपणाला सांगितलं की शिक्षण क्षेत्रामध्ये कधी नव्हे तो जबरदस्त काम करण्याची संधी आणि आवश्यकता या काळात निर्माण झाली. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर सामाजिक क्षेत्रामध्ये जो वेग, आर्थिक क्षेत्रामध्ये जो वेग, जसं GST लागू झालं देशभरामध्ये, ते लागू झाल्याबरोबर अभ्यासक्रमामध्ये त्याची संमिलित करण्यात आलं पाहिजे. ते लागू झाल्यानंतरही जर काही महाविद्यालयामध्ये आपण वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना VAT शिकवत असू तर ती आउटडेटेड झालेली गोष्ट. त्यामुळे अतिशय झपाट्यानं सामाजिक क्षेत्रामध्ये जे बदल आहेत ते आता शिक्षण क्षेत्रातल्या अभ्यासक्रमांमध्ये आणण्याची आवश्यकता ही फार जास्त तीव्रतेनं जाणवायला लागली आहे. आणि त्या पद्धतीचा शिक्षक देखील आता निर्माण होण्याची गरज आपल्याला वाटते आहे. हे आपण करण्याची सर्व पातळीवर आणि देशभरात ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. चांगल्या प्रकारे आपण ती पुढे नेतो आहोत. परंतु काय आहे की पुन्हा प्रत्येक क्षेत्रामध्ये बदल हा जो स्वीकारायचा वेग असतो तो मुळात आपल्या देशामध्ये थोडासा कमी आहे. कमी जास्त असू शकतो, कमी जास्त क्षेत्रानुसार. पण आनंद या गोष्टीचा आहे की आता मात्र शिक्षण क्षेत्रामध्ये हा बदल स्वीकारणं सुरू झालेला आहे. किंबहुना ती विद्यार्थ्यांसाठीची अपरिहार्यता आहे. क्या बात आहे. सर, एक आवडीचं गाणं तुमचं यानंतर आपल्याला ऐकायचं आहे, कुठलं ऐकायला आवडेल? माझ्या या सगळ्या बायोडाटामध्ये आपण बघितलं की मला वाचनाची आवड आहे आणि मला गुलजार अतिशय आवडतो. तर गुलजारनीच दिग्दर्शित केलेला एक सिनेमा होता माचीस नावाचा, त्याच्यामधलं एक अतिशय सुंदर गाणं आहे. मला ती कल्पना फार आवडते, तेवढी सांगतो. त्यामध्ये ओळी अशा आहेत, जहां तेरी एडी से धूप उडा करती थी, सुना है उस चौखट पे अब शाम रहा. क्या बात, छोड़ आए हम वो गलियां. अगदी ऐकूया. जहां तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी, सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है. जहां तेरी एड़ी से धूप उड़ा करती थी, सुना है उस चौखट पे अब शाम रहा करती है. लटों से उलझी लिपटी एक रात हुआ करती थी, कभी कभी तकिए पे वो भी मिला करती है. सर, मला असं सांगा की परंपरागत शिक्षण पद्धतीमध्ये आता कोणते बदल नेमके अपेक्षित आहे? कारण 23 वर्षापासून आपण जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम करतो, तुम्ही काम करताय, तर खूप काही आणि आपण चिंतन करतो त्या विषयावर, तेव्हा काही गोष्टी आपल्याला पण जाणवायला लागतात की हे असे बदल व्हायला पाहिजेत, तसे बदल व्हायला पाहिजेत. आणि तुम्ही सध्या एका अशा पोस्टवर आहात की जिथे तुमच्या कडूनच ह्या अपेक्षा समाजाला आहेत, तर हे कुठले बदल तुम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर अनुरूप शिक्षक कसा असावा असं तुम्हाला वाटतं? एक छान प्रश्न आहे हा. आपण जे कला वाणिज्य महाविद्यालय किंवा जास्तीत जास्त परंपरागत शिक्षण देणारी जी महाविद्यालयं, या महाविद्यालयांमध्ये आता एक बदल करण्याची आवश्यकता अशी आहे की विद्यार्थ्यांना आता आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे आपल्याला वेगवेगळे तंत्र शोधावे लागते. जॉब ओरिएंटेड आणि त्याच्यामध्ये आता त्यासाठी आवश्यक असणारं असतं कौशल्य विकास. कौशल्य विकास हा आता येणाऱ्या काळातला मंत्र आहे. म्हणजे आपणाला आश्चर्य वाटेल की TCS नावाची जी कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, या कंपनीचं आतापर्यंत असोसिएशन हे सर्व इंजिनिअरिंग कॉलेजेसशी होतं. पण आपल्याला सांगताना मला आनंद होतो की महिला महाविद्यालयासारख्या माझ्या महाविद्यालयामध्ये, जिथे मुली प्रशिक्षण घेतात, त्या महाविद्यालयामध्ये कला वाणिज्य शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी ही TCS कंपनी आमच्याकडे येते. बरं, आमच्याकडे या कंपनीने ट्रेनिंग दिलं मुलींना, 100 तासाचं त्यांनी ट्रेनिंग दिलं आणि माझ्याकडच्या 8 मुलींना TCS कंपनीमध्ये नोकरी पण लागली 22,000 रुपये महिना या पगारावर. स्वरूप कसं बदलत आहे की आता जे कौशल्य हवे आहेत आणि मुळात जॉब्सचे देखील रूप बदलायला लागले आहेत. म्हणजे कला वाणिज्यच्या विद्यार्थ्यांना कसल्या प्रकारचे जॉब राहू शकतात, तर डेटा अनालिटिक्स हा एक नवीन प्रकार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर वेगवेगळे मॉल्स जे असतात ना, या मॉल्समध्ये वस्तू कशा
रचून ठेवायच्या, याची कन्सल्टन्सी देणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या. की वॉशिंग पावडर घेतली तर त्यानंतर कुठली गोष्ट अशी तिथे ठेवता येईल की जी गृहिणींना आकर्षित करेल. मग मॉल्समध्ये येणारे जे ग्राहक असतात त्यांचं व्हिडिओ फुटेज घेतलं जातं आणि त्याचं डेटा अनालिटिक्स करून वेगवेगळ्या कंपन्या या मॉल्समध्ये वस्तू कशा ठेवायच्या याची कन्सल्टन्सी देतात. या ठिकाणी कला वाणिज्याचे विद्यार्थी कामात येतात, जे मानव्य शाखांमधून माणसाच्या एकंदर वागणुकीचा अभ्यास करू शकतात. या अशा पद्धतीचे कौशल्य आता आपल्याला निर्माण करता येणार. पण असं आपण जे खूप पूर्वापार असं एक म्हटलं जातं की कला आणि वाणिज्याचा विद्यार्थी म्हणजे त्यामध्ये फार काही उच्च शिक्षणाला वाव नाही आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं असं काही कला वाणिज्यामध्ये नाही, असं खरंच आपल्याला वाटतं असं? आतापर्यंत तसं होतं पण आता मात्र तसं नाही. कारण कला वाणिज्य शाखेमध्ये जे विषय शिकवले जातात ते आता या नव्या जगामध्ये निर्माण होणारे जे जॉब्स आहेत त्याच्यासाठी अत्यंत अनुरूप असे विषय आहेत. की ज्यामध्ये वाणिज्याच्या माध्यमातून आपण अर्थशास्त्र समजू शकतो, संगणक शिकवल्या जाऊ शकतो, त्यानंतर मानवीय शाखेमध्ये वेगवेगळे इतिहास, भूगोल हे सगळे विषय आहेत आणि या विषयांमध्ये देखील कौशल्य विकास निर्माण करून आपल्याला विद्यार्थ्यांना नोकरीसाठी किंवा स्वयंरोजगारासाठी निर्माण करता येतात आणि ती सक्षमता आपल्याला देता येईल. इंग्रजी भाषेमध्ये एक वेळ आपण असं म्हणतो पण इतिहास का शिकावा असा जर प्रश्न पडेल की इतिहासातून मग तुम्हाला काय कौशल्य मिळतं, तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. इतिहास आता आपण उदाहरण जर घ्यायचं झालं तर इतिहासासारखा विषय असेल की इतिहास हा फक्त स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी केला जातो. पण आपण तुम्ही आम्ही सगळे अमरावतीमध्ये राहणारे आहोत, मी आपणाला एक छोटंसं उदाहरण देतो की बघा कसा तो वापरता येऊ शकतो. अमरावती एक ऐतिहासिक नगर आहे. अमरावतीला अंबादेवी, एकवीरा देवी, म्हणजे मी तुम्हाला जागा देखील सांगतोय की ती कशी एकमेकांच्या जवळ आहे. अंबादेवी, एकवीरा देवी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ आणि जुन्या अमरावतीचा परकोट, परकोट या सगळ्या ऐतिहासिक महत्व असणाऱ्या गोष्टी. पण आपल्याला अजूनही असं दिसतं की या सगळ्या गोष्टींची माहिती देणारे गाईड्स बरोबर अमरावतीला नाही. बरोबर. किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो मी आपणाला सांगतो की इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्याचा भाग आपल्याला टाकता येईल. गाईड म्हणून मार्गदर्शन करणारे जे विद्यार्थी तयार होतील त्यांना आपण अभ्यासक्रम तसा देऊन एक सहज कल्पना करून बघा. बरोबर. की परगावून लोक आल्यानंतर अंबादेवीच्या मंदिरामध्ये तिथे एक छान ऑफिस राहील आणि तिथे आपल्याला विद्यार्थ्यांना एक एक तासाची राऊंड घेऊन गाईड्स मिळू शकतील. अमरावतीला परगावून आलेल्या माणसाला अंबादेवीचं महत्व कळेल, एकवीरा देवीचं महत्व कळेल, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचं महत्व कळेल आणि एवढा मोठा परकोट जो अमरावती गावाला आहे त्याला एक इतिहास आहे त्याची माहिती कळेल. एक तासात तो राऊंड ट्रिप ती होऊ शकते आणि तशा पद्धतीचा गाईडचा एक रोजगार निर्मिती होऊ शकते. कल्पनाच आपल्या मनामध्ये. बरोबर आहे. आणि जो इतिहास लोकांना माहिती नाही तो म्हणजे अंबादेवीच्या संदर्भात असं म्हटलं जातं की अंबादेवीचं मंदिर इतकं जुनं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची पत्रिका अंबादेवीला आली होती. अगदी. मला असं वाटतं हा इतिहास लोकांना कळला पाहिजे आणि तो त्यातून रोजगार निर्मिती पण नाही आणि अनेक लोक दर्शनाला येतात परंतु ती माहिती राहत. जर उदाहरण द्यायचं झालं तर मी सेल्युलर जिल्हा अंदमान निकोबारला गेलो असताना आतमध्ये गेल्याबरोबर तो गाईड जेव्हा तिथे तयार होता तर त्याला आम्ही सोबत घेतलं. कारण त्या गाईडनी पुढच्या एक तासामध्ये तिथल्या सगळे बारकावे समजून सांगितले ज्याच्यामुळे आनंद मिळाला. मग अमरावतीलाही असं विद्यार्थी करू शकतो आणि इतिहासासारखा विषय रोजगार निर्मिती करू शकतो. बरोबर. बदलत्या काळामध्ये संधी कोणत्या आणि कशा आहेत असं आपल्याला वाटतं? ह्याच ज्या मी आपल्याला सांगितल्या की जसं TCS सारखी कंपनी आहे, जॉब जे वेगळं स्वरूप व्हायला लागलंय. आता नितीनजी मी आपणाला सांगतो की जुन्या काळामध्ये कसं होतं की इंजिनिअरिंगचा विद्यार्थी हा तंत्रज्ञान हाताळणार, कला वाणिज्यचा हा फक्त अभ्यास म्हणजे वाचन, वक्तृत्व स्पर्धा वगैरे याच्यामध्ये असणार. आता आपल्याला एक ऑलराऊंडर विद्यार्थी तयार करावा लागेल, म्हणजे थोडी दृष्टी बदलावी लागेल. दृष्टी बदलावी लागेल. कला शाखेचा असला तरी देखील त्याचं वाचन चांगलं असलं पाहिजे, त्याचं इंग्रजी चांगलं असलं पाहिजे, त्याच्यासोबत त्याला संगणक आलं पाहिजे. आणि हे जर आपण करू शकलो ना तर येणाऱ्या काळामध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, स्वयंरोजगार मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकतो आणि त्यासोबतच विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या देखील मिळू शकतात. हा बदल करत असताना मात्र आपल्याला शिक्षकांनी देखील तसं ट्रेन झालं. मी इथे आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर चांदेकर सर यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला ट्रेन द ट्रेनर्स म्हणून, की शिक्षकांनी देखील आता सॉफ्ट स्किल ट्रेनिंग घेतलं पाहिजे, शिकवणाऱ्यांनी देखील शिकलं पाहिजे. म्हणजे शिक्षकाला देखील त्याच्या मनामध्ये ती इच्छा झाली पाहिजे की मी पण अपडेट होणं गरजेचं आहे आणि असे ट्रेनर्स आता तयार झाले आणि हे ट्रेनर्स आता विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देत आहेत. जे ही एक चांगला उपक्रम या माध्यमातून सुरू होतोय आणि हा विदर्भातल्या विद्यार्थ्यांना, आपण जी ओरड असते की विदर्भातल्या विद्यार्थ्यांना संधी नाही, या संधी आता फार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊ शकतात. दृष्टी बदलावी लागेल.
करावी लागेल, कुठे कुठे बदल अपेक्षित आहेत तुम्हाला मग या संदर्भामध्ये? एक तर आपल्याला महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षण जे आपण देतो ते परंपरागत प्रशिक्षणासोबत त्यांच्या सिलॅबसमध्येच हा बदल करणं अपेक्षित आहे. बरं, विद्यापीठाचा रोल याच्यामध्ये फार महत्वाचा आहे, ती भूमिका फार महत्वाची आहे. बोर्ड ऑफ स्टडीज जे काम करतात की मुलांना काय अपेक्षित आहे. दुसरं एक महत्वाचं मला असं वाटतं की प्रॅक्टिकल ओरिएंटेड आता सगळं असलं पाहिजे. म्हणजे एक विषय जर 100 गुणांचा असेल तर 50 गुण त्याचे प्रॅक्टिकल साठीच असले पाहिजे. कॉमर्स घेणारा जर विद्यार्थी आहे तर त्यांनी बँकांना भेटी दिल्याच पाहिजे, वेगवेगळ्या आर्थिक संस्थांना त्यांनी भेटी दिल्या पाहिजे. प्रत्यक्ष हँड ऑन ट्रेनिंग ज्याला म्हणतात हे त्याला त्याच्या अभ्यासक्रमामध्ये टाकल्याशिवाय. कारण काय होतं की एका बाजूनी अभ्यासक्रम पूर्ण करण्याची जबाबदारी आणि वर्षभरामध्ये सेमिस्टर पॅटर्न मध्ये त्याचा अभ्यासक्रमाचा वेळ याचा मेळ आपल्याला कुठेतरी साधणं जरा कठीण व्हायला लागलाय. नवीन बदल स्वीकारलेच पाहिजे. आता तर मी आपणाला सांगू इच्छितो की संत गाडगेबाबा विद्यापीठामध्ये आपण आता मला माननीय कुलगुरूंनी विद्वत परिषदेवर नमित केलं असल्यामुळे तिथे काम करण्याची संधी मिळते. आता चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम आपण सुरू करतोय. नितीनजी, आपणाला आश्चर्य वाटेल की विज्ञान शाखेमध्ये शिकणारा एखादा विद्यार्थी त्याला जर संगीत शिकायचं असेल तर ती देखील सोय आता उपलब्ध होणार आहे अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. तो क्रेडिट घेईल आणि क्रेडिट जमा करून तो संगीत देखील शिकू शकेल. अशा पद्धतीचं एक हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल मोबिलिटी ही आपल्याला आता एज्युकेशन फील्डमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये आवश्यक. अविनाशजी, बोलता बोलता परत संगीतावर आलो आपण, तर एक आणखी गाणं तुमच्या आवडीचं आपण ऐकूया. एक गाणं म्हणजे भेट संपू नये असं जेव्हा वाटतं ना तेव्हा मला असं वाटतं की संगीत समजणारा आणि आवडणारा प्रत्येक माणूस ते गाणं गुणगुणतो, ते ऐकवावं असं मला वाटतं. अभिना जाओ छोडकर क्या बात दिल अभिवराने. श्रोतेहो, आपण शेवटच्या प्रश्नाकडे जातो पण त्याच्या आधी आपण अविनाशजींचं हे आवडतं गीत ऐकूया, अभिना जाओ छोडकर. अभिना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं, अभिना जाओ छोडकर के दिल अभी भरा नहीं. अभी अभी तो आई हो, अभी अभी तो, अभी अभी तो आई हो, बहार बन के छाई हो. हवा जरा महक तो ले, नजर जरा बहक तो ले, ये शाम ढल तो ले जरा, ये शाम ढल तो ले जरा, ये दिल संभल तो ले जरा. मैं थोड़ी देर जी तो लूं, नशे के घूंट भी तो लूं, नशे के घूंट पी तो लूं. अभी तो कुछ कहा नहीं, अभी तो कुछ सुना नहीं, अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अविनाशजी, आपण प्राचार्य म्हणून नोकरी करत असताना समाजातल्या हालचाली कुठल्याही क्षेत्रात काम करताना माणूस ते करत असतो, समाजातल्या हालचाली सूक्ष्मपणे टिपणारी व्यक्ती म्हणून तुम्ही आमच्याकडे प्रसिद्ध आहात डॉक्टर अविनाश मोहरील, आणि हे तुम्ही वेगवेगळ्या मंचांवरून तुमच्या मांडत असता. तुम्ही मघाशी म्हणालात की तुमचा कॉलम तुम्ही लिहिता, त्यातही ते निरीक्षण आम्ही सातत्यानं वाचत असतो. पण या व्यतिरिक्त तुम्ही अनेक ठिकाणी कार्यशाळा देता, अनेक ठिकाणी तुम्ही तुमची मतं मांडता, अनेक व्यासपीठांवरून तुम्ही बोलता, शोधनिबंधातून तुम्ही स्वतःला व्यक्त करता, तर याबद्दल थोडंसं आम्हाला तुम्ही सांगावं की हे निरीक्षण काय असतं. शिक्षकी पेशा करत असताना मला एक जो ऍडव्हान्टेज मिळाला होता तो म्हणजे मी साहित्याचा विद्यार्थी होतो आणि त्यामुळे जीवन हे साहित्यामध्ये प्रतिबिंबित होत असतं. त्यामुळे जीवनाचा, माझ्या प्रत्यक्ष जीवनाचा साहित्यामध्ये वर्णन झालेल्या जीवनाशी संदर्भ लावून एक चिंतन करण्याची सवय माझ्या गुरूंनी मला लावली होती आणि त्यामुळे सामाजिक बदल जे घडतात त्याच्या माध्यमातून आपण काहीतरी थेट बोललं पाहिजे आणि म्हणून त्यामधून व्याख्यानांची सवय सुरू झाली. वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानांसाठी जाणं सुरू झालं. आता बोलवलं जातं त्या ठिकाणी मग वेगवेगळे विषय मांडले जातात, पण ते विषय मांडत असताना देखील मी प्रयत्न असा करत असतो की आपल्या घरी घडणारा जे काही जे काही घडत असतं आपल्या घरी त्याला अजून चांगल्या प्रकारे कसं करता येईल. त्यामुळे मग मुले देवाघरची फुले असेल अशा पद्धतीचा विषय, किंवा घराघरातील वृद्धाश्रम कार्यशाळेचे विषय, व्याख्यानांचे विषय, तर या माध्यमातून त्या लोकांपर्यंत चांगल्यात चांगला विचार कसा पोहोचवता येईल. आणि त्यासाठी मग जे प्रयत्न केले जातात की मग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर असेल, जेणेकरून चांगले चांगले विषय, सकारात्मकता निर्माण करावी
जे माझ्याकडूनच ते एक वाक्य लिहिलं गेलं होतं की हे सगळं काम करत असताना माझ्या गुरूंचाच आशीर्वाद आहे की मला ते वाक्य सुचलं होतं की आय वुड लाईक टू क्रिएट अ ग्लोब ऑफ हॅपी कम्युनिकेशन अँड वन डे आय वुड लाईक टू मॅच इट विथ दी अर्थ ग्लोब. क्या बात आहे. तर असं करण्याची एक इच्छा जमेल तेवढे प्रयत्न या माध्यमातून केले जातात आणि म्हणून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत असताना कुठे बडनेराची संत गाडगेबाबा रक्तपेढी असेल किंवा सूर्यकांत जोग साहेबांनी सुरू केलेली दीपशिखा ही सैनिकी शाळा असेल त्या ठिकाणचं काम असेल किंवा तुमच्यासोबत विदर्भ साहित्य संघाचं जे काम करायला मिळतं या संधी प्राप्त होत असताना चांगला विचार हा लोकांपर्यंत पोहोचवायचा. कारण वर्तमानपत्र उघडलं की 80% बातम्या नकारात्मक दिसतात. आजकाल या 80% बातम्यांना सकारात्मकतेमध्ये बदलून चांगला विचार फक्त लोकांपर्यंत द्यावा हा एक मूळ हेतू आहे आणि त्यामधून हे सगळे उपक्रम मी राबवतो. बरोबर आहे. आम्ही असं नेहमी म्हणतो की आपण शाळेमध्ये शिकलोय की मूलभूत गरजा 3 होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. आता त्या 6 झालेल्या आहेत, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुक आणि सेल्फी. बरोबर. तर तरुण पिढीच्या हातामध्ये इतकं मोठं तंत्रज्ञान आलेलं आहे, तर या तंत्रज्ञानाचा तरुण पिढीने कसा सकारात्मक रीतीने वापर केला पाहिजे असं आपल्याला, म्हणजे सायकोथेरपी हा तुमचा विषय आहे म्हणून मी हा त्या संदर्भात हा प्रश्न विचारतोय की ती टेक्नॉलॉजी चांगलंही करू शकते आणि उद्ध्वस्त पण करू शकते, विद्यार्थ्यांनी तिचा चांगलं करण्याकरता कसा वापर करावा. अगदी बरोबर. तंत्रज्ञान हे अतिशय महत्वाचं आणि उपयोगी आहे. फक्त मला असं वाटतं की हे तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या हातात देत असताना त्याला एक मेंटॉरशिपची गरज आहे. पालक असतील, शिक्षक असतील, यांनी स्वतः मेंटॉर बनून त्या तंत्रज्ञानाला हाताळायचं कसं आणि त्याला आपल्या जीवनासाठी उपयोगी कसं बनवायचं हे आपल्याला सांगण्याची गरज आहे. कारण बरेच वेळ आम्ही देखील हे बोलत असताना म्हणतो की विद्यार्थी मोबाईलवर बोलताना दिसतात, खेळताना दिसतात, वेळ जातो, परंतु कुठेतरी दोष आपल्याकडे असा येतो की त्याला रिप्लेसमेंट चांगल्या पद्धतीची आपण दिलेली नाही. बरोबर. कॉलेजच्या कट्ट्यावर जर 5-10 विद्यार्थी बसलेले असतील आणि ते जर एकमेकांची व्हॉट्सअपवर चर्चा करत असतील तर त्या 5-10 विद्यार्थ्यांना चर्चा करण्यासाठी म्हणून एखादा विषय देऊन त्यांच्यामध्ये आनंदाने चर्चा घडवून आणणारा जर शिक्षक असेल तर पोरं मोबाईल बरोबर बाजूला ठेवतील. बरोबर. पालक आणि शिक्षक म्हणून आपल्याला त्यांना चांगल्या पद्धतीची सकारात्मक रिप्लेसमेंट जर आपण दिली तर मोजक्या स्वरूपात त्याचा वापर होईल आणि तो त्यांच्या जीवनाला पोषकच आहे. क्या बात आहे. मला एका चिनी कवितेचा मराठी असा आशय या ठिकाणी आठवतोय की तुमच्या खिशामध्ये जर 12 आणे असतील, 8 आण्यांचं काहीतरी खायला विकत घ्या आणि 4 आण्यांचं गुलाबाचं फुल घ्या. क्या बात आहे. म्हणजे ते खाण्याचा पदार्थ अर्थ तुमचा पोट भरेल आणि गुलाबाचं फुल तुमचं हे आयुष्य तुम्ही हसत हसत कसं जगावं हे शिकवेल. मी हा प्रश्न याकरता विचारतोय की थोडा है थोडे है की जरूरत है हा जो तुमचा कॉलम आहे दैनिक हिंदुस्थान मधला, असे खूप हृदयाला स्पर्श करणारे विषय तुम्ही त्यातून मांडत असता, आज जाता जाता असं काहीतरी स्पर्श करणार आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. माझ्या सगळ्या विद्यार्थी जे आहेत ना ते माझी संपत्ती आहे. आणि माझे विद्यार्थी जेव्हा आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहतात, विशेषतः महिला महाविद्यालयाचा प्राचार्य मी आहे, एखादी मुलगी जेव्हा अतिशय गरीब परिस्थितीमध्ये म्हणजे TCS मध्ये नोकरीला लागलेल्या एका मुलीचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं या ठिकाणी की 500 रुपये फी ती मुलगी भरू शकत नव्हती आणि आज ती 22,000 रुपये महिना कमावते आहे. क्या बात. तिला जेव्हा मी फोन केला की तुझं नागपूरचं जीवन कसं सुरू आहे तर ती मला म्हणाली खरं तर मला अपेक्षित होतं की इतक्या गरिबीमध्ये असणारी पोरगी नागपुरात का चांगल्या एवढा पगार मिळत असताना चांगल्या स्थितीत राहत असेल. ती मला म्हणाली नितीनजी की मी माझ्या पगारातून 10,000 रुपये वाचवते. मी तिला म्हणले 10,000 कशाला वाचवते. त्याच्यानंतर तिने जे उत्तर दिलं ना त्या महाविद्यालयाचा प्राचार्य असण्याचा सार्थ अभिमान आणि जीवन सफल झालं असं मला वाटलं असं ते उत्तर होतं. ती मला म्हणाली की सर आपल्याला आठवत असेल की माझी आई अर्धांगवायूने आजारी आहे आणि घरी तिची सगळी शुश्रूषा करून मी महाविद्यालयात यायची. आता मला नोकरी लागली, 10,000 रुपये प्रति महिना मी वाचवते, 2 महिने 2 वर्ष मी ते पैसे वाचवणार आणि साधारण 2.5 लाख रुपये झाल्यानंतर माझं घर जे गळकं आहे आणि ज्याच्यामधून पाण्याचे थेंब माझ्या आईच्या अंगावर पडतात तिला उचलू कोणी शकत नाही, माझ्या घराचं छत बदलवून मला माझ्या घरावर स्लॅब टाकायची आहे जेणेकरून माझी आई सुरक्षित त्या घरामध्ये राहू शकेल. क्या बात आहे. यापेक्षा नितीनजी समाधानाची गोष्ट नाही. ती या सगळ्या विचारांचं क्रेडिट मला जरी देत असली बोलताना तरी देखील ते माझं नाही हे मला माहिती आहे. ज्या संस्कार यज्ञाचा उपक्रम आम्ही सगळे त्या ठिकाणी राबवतो त्यामधून हे जे काही मिळतं ना याच्यापेक्षा आयुष्यात माणसाला काय आणखी काय पाहिजे. आणि एका शिक्षकाला आपल्या विद्यार्थिनीला हा भाव येतो यापेक्षा आणखी काय काही. अविनाशजी खूप छान वाटलं आज तुमच्याशी बोलताना. आपल्या व्यवसायाचा मोबदला घ्यायचा आणि घरी बसायचं याच्या पलीकडे जाऊन तुम्ही सामाजिक दृष्टीने जे बघताना समाजाकडे, शिक्षण क्षेत्राकडे आणि इतर सगळ्या कार्यांकडे, तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि आज एक छानपैकी व्यक्तिमत्व तुमचं या मुलाखतीतून उलगडलं गेलं, खूप छान वाटलं.
आज आपण या मुलाखतीमध्ये इथे थांबूया. मी तुमचे जाण्यापूर्वी आभार व्यक्त करतो अमरावती आकाशवाणी आणि आमच्या सर्व रसिक श्रोत्यांच्या वतीने. खूप खूप धन्यवाद. मला पण तुमचे आभार मानायचे आहेत की तुमच्यामुळे आणि इथे या आकाशवाणीला माझी विद्यार्थिनी काम करते बर, तर ती अनिता, तिच्यामुळे देखील ही संधी प्राप्त झाली. त्यामुळे माझ्या विद्यार्थिनीमुळे मला माझे विचार मांडता आले. यापेक्षा देखील आनंद मला दुसरं कुठला नाही. धन्यवाद.